नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि खरं तर आज वेगळं बोलायची काहीच गरज नाही आहे, कारण की तुम्ही सगळ्यांनीच एक जोरदार सेलिब्रेशन पाहिलं. आणि ते सेलिब्रेशन होतं अर्थात आपल्या मुक्ताताईच्या वाढदिवसाचं. आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज ती लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. मुक्ताताई, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि कसं वाटलं तुला आमचं सरप्राईज? अरे किती छान. म्हणजे मला मुळात असं अपेक्षा नव्हती किंवा माहीत पण नव्हतं की बाहेर पण कोणी काही मला असं म्हणालं नाही. आणि तुला माहितीये का, माझा वाढदिवसाचा पहिला केक मी आज कापला इथे. क्या बात. आणि प्लेझंट प्लेझंट सरप्राईज, मज्जा आली आणि छान होता केक. आणि आल्यापासून आम्ही बघतोय की मुक्ताताईचा लुक खूप खास आहे आज. म्हणजे सगळ्या, म्हणजे आमच्या ऑफिसमधल्या मुली असतील, आमचा स्टाफ असेल, सगळे तुझ्या लुकचं कौतुक करतायत की एक सुंदर पेहराव तू केलाय, तुझी नथ खूप सुंदर आहे, ज्याच्यावर नाचगं घुमा असं लिहिलेलं आहे. तर आपण लुकपासून सुरुवात करूया की हा लुक कुणी डिझाईन केला, कसा झाला आणि हे सगळं तुला कसं वाटतंय हा लुक परिधान करून? काय आहे की खूप दिवस नाचगं घुमा, आमची घुमा नाचतीये, पण मी अमेरिकेत असल्यामुळे मी हे सगळं मिस केलं. आणि आमची जी डिझायनर आहे, कॉस्ट्युम डिझायनर पौर्णिमा ओक, तिने हा आमचा पहिला प्रमोशनल कॉस्ट्युम डिझाईन केला होता. तर रिलीजच्या आधी मी काही प्रमोट करू शकले नाही फिल्म, पण आता रिलीज झाली आहे, लोकांना आवडतीये आणि अजूनही थिएटर्समध्ये छान रन होतीये. तर त्यामुळे पोस्ट रिलीज जे प्रमोशन आहे ते मी करते, त्यामुळे ते कपडे घालून मी बाहेर पडली आणि मला मस्त वाटते, छान वाटते. क्या बात आहे. पण नाचगं घुमामध्ये, म्हणजे आता तुझी घुमा महाराष्ट्रभर आणि जगभरात नाचतीये, आणि या सगळ्यामध्ये कलाकारांनाही खूप नाचावं लागतंय, खूप धावपळ होतीये. आणि तू तर आता अमेरिका परत भारत असं सगळं तुझं सुरू आहे, तर तुझी किती दमछाक होती किंवा तू किती नाचते या घुमासोबत? नाचानाच तर खूप होतीये, पण त्याचा आनंद मिळतोय जेव्हा तुम्ही केलेलं काम लोकप्रिय होतं, जेव्हा आवडतं प्रेक्षकांना ज्यांच्यासाठी बनवलं आहे. आणि थिएटरमध्ये मराठी सिनेमा चालणं ही एक खूप पर्वणी आहे. मी युजली अप्रिसिएशन खूपदा मिळतं, मला स्वतःला माझ्या खूप कामांचं कौतुक मिळालं आहे, पुरस्कार मिळाले आहेत. काही सिनेमे थिएटर्समध्ये सुद्धा भरपूर चालले, पण त्याच्यापैकी हा एक सिनेमा आहे आणि याचा मला खरंच खूप आनंद होतोय, कारण प्रेक्षकांना थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघावा असं वाटणं ही खूप रेअर गोष्ट आहे. अदरवाईज मराठी प्रेक्षक सुजाण आहेत, कौतुकाने कलाकृती बघतात, नाटकांना सिनेमांना ते जातात, पण सिनेमा बरेचदा टेलिव्हिजनवर बघितला जातो रिलीज झाल्यावर. थिएटरमध्ये रांगा लागतायत, गर्दी होती, 1000-1200 बायका सिनेमाला आल्या आहेत, प्रेक्षक येत आहेत, ते त्याची रील्स बनवत आहेत, त्याची गाणी फेमस होत आहेत, त्यातल्या राणी आणि आशावर ते प्रेम करत आहेत, इतर पात्रांना फॉलो करत आहेत, असे कॉस्ट्युम्स शिवले आहेत लोकांनी. सिनेमातले आमच्या लुकची चर्चा आहे, तर हे खूप छान आणि अनोखं अमेझिंग गोष्ट मी अनुभवते आणि त्यामुळे मजा पण वाटते. पण नाचगं घुमा मी सगळ्यांनीच बघितलाय आणि तो सगळेजण बघतायत अजूनही, त्याच्यात तुझी भूमिका आहे राणी. आता अर्थात तू मनोरंजन विश्वातली राणी आहेस, तू आमच्या सगळ्यांची राणी आहेस, पण ही राणी साकारताना, म्हणजे चित्रपटातली राणी साकारताना काय डोक्यात होतं आणि आता चित्रपट प्रदर्शित होतोय तर राणीविषयी लोक काय म्हणतायत? राणी, मी मला खरं तर हा सिनेमा जेव्हा आला तेव्हाच परेश आणि मधुगंधाबरोबर काम करायला मिळते ह्याच्याविषयी एक अप्रूप होतं, कारण परेश मुकाशी या दिग्दर्शकाविषयी एक आदर प्रेम उत्सुकता सगळंच होतं. हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून वाळवीपर्यंत त्याची जी आपण कारकिर्द बघितली, त्यांनी आत्तापर्यंत जे सिनेमे केले, आधीची जी नाटकं केली, त्या सगळ्याची मी फॅन आहे. त्यामुळे परेश मुकाशी या दिग्दर्शकाला मी कशी दिसते हे मला बघायचं होतं, कारण प्रत्येक दिग्दर्शक तुम्हाला आकार देत असतो आणि अगदी पहिल्यांदा फिल्म करणाऱ्या दिग्दर्शकालाही मी तितकंच सरेंडर करते आणि इतक्या मातब्बर दिग्दर्शकालाही मी त्याच पद्धतीने, कारण मी कोरी पाटी घेऊन जाते, बाबा ही मी कोरी पाटी आणि तू सांग मी काय करू, त्या पद्धतीने परेशनी माझ्याकडनं कसं काम करून घेतलंय बघण्याची मला उत्सुकता आहे. आणि तुम्ही अजून, मी सिक्रेट सांगते की मी अजून सिनेमा बघितलेला नाही,
म्हणजे मी रिलीज व्हायच्या आधी तर बघितला नव्हताच, कारण डबिंग नव्हतं. बरोबर. आणि नंतर असं झालं की नम्रताला आणि मला एकत्र हा सिनेमा बघायचा आहे, पण आमच्या दोघींची वेळ जुळत नाही, कारण आम्ही प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बरेचदा धावतोय, कधी एकत्र धावतोय, त्यामुळे मी फक्त मोठ्या पडद्यावर शेवटच्या गाण्याचे काही ग्लिम्स बघितले, पण मी सिनेमा अजूनही बघितला नाहीये. आणि आता मी ठरवलं तर मी नम्रता बरोबरच बघीन जेव्हा मी शांतपणे थिएटरमध्ये बसून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सिनेमा बघू शकू, पण इतक्यात ती शांत बसण्याची वेळ येईल असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने सिनेमा चाललाय प्रमोशन करायला लागते त्यामुळे मला वाटत नाही की ही वेळ येईल. पण त्यामुळे ती जी राणी होती ती मुक्तापासून अत्यंत अनभिज्ञ, वेगळी, मला माहीत नसलेली. परेशचा जॉनर माझ्या एरवीच्या कामाच्या पद्धतीच्या अत्यंत वेगळा, आणि त्यामुळेच मला असं होतं की तुम्ही एका पॉईंट पर्यंत एक 20-22 वर्ष तुम्ही एक काम करत असता, त्यातही विविध प्रकारच्या विविध जॉनरच्या भूमिका केल्या, पण परेशचा स्वतःचा एक वेगळा ह्युमर आहे, शैली आहे, मधुबंदाची लेखिका म्हणून शैली आहे, तर त्यातली ती राणी साकारताना मला खूप चॅलेंजिंगही वाटलं, मला मजाही आली, मला बरेचदा प्रश्नही पडत होते आणि त्याची उत्तरही मला परेशकडनं मिळत होती. पण आता राणीविषयी किंवा एकूणच चित्रपटाविषयी लोक बोलत आहेत, तर तुझ्या भूमिकेविषयी तुला काही फोन्स येत आहेत का किंवा तुला काही मेसेजेस येत आहेत का? हो, म्हणजे मला पहिला फोन आमच्या पुण्याच्या ताईचा आला आणि ती म्हणली ताई पिक्चर भारी आहे पण तुम्ही त्यात जेवढ्या ओरडता तेवढ्या खऱ्या आयुष्यात तुमचा कधी आवाज ऐकला नाही आहे. मी म्हणलं नाही, ती पडद्यावरची राणी आहे, मी वेगळी. ती म्हणली नाही नाही ताई, ओके, म्हणजे तुझ्या अशा ताईने तुला दिलेला हा अभिप्राय, क्या बात आहे. त्यांची कॉम्प्लिमेंट आणि आमच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी गँग माझ्या विविध ठिकाणी माझ्या बरोबर काम करणाऱ्या मदतनीस त्यांनी आपापले पद्धतीने सिनेमे बघितले, अप्रिसिएशन मिळालं, किंवा जिथे जाऊ तिथे असं म्हणतात की म्हणजे जर तिकडच्या राणीनी सिनेमा बघितला असेल तर त्यांनी त्यांच्या आशाताईला घेऊन सिनेमा बघितलाय, तिकडच्या आशाताईनी सिनेमा बघितला आमची राणीताई अशीच आहे असं सांगतात. तर तो जो मला त्या या सिनेमाची पॉवर अशी वाटते की रिलेटेबिलिटी खूप आहे सिनेमाला, प्रत्येकाला आपल्यातलं काहीतरी पडद्यावर दिसतंय आणि त्यामुळे इमोशनली कुठेतरी एक कनेक्शन होत आहे त्या सिनेमातल्या व्यक्तींचं, म्हणजे फक्त बायकांचं असं नाही, त्यातल्या सिच्युएशन्स घरातल्या प्रत्येकाला आपल्याशा वाटतायत, आणि कितीतरी जण आपल्या घरात जे मदतनीस आहेत, आपले जे बॅकबोन्स आहेत, सपोर्ट सिस्टम्स आहेत, त्यांना घेऊन हा सिनेमा बघतात आणि एकत्र मजा करतायत, आणि याची मला जास्त गंमत वाटते. पण या चित्रपटात जर बघायला गेलं तर तुझ्या भूमिकेचं खूप कौतुक होतं आणि तुझ्याच इतकं नम्रताचं खूप कौतुक होत आहे की जिनं आशाताईची भूमिका केलेली आहे, की खूप दोघींचं असं म्हणजे सगळ्या फेसबुक असेल, आपल्या इंस्टाग्राम असेल, सगळीकडे तुमच्या दोघींविषयी खूप बोललं जात आहे, तर काय सहकलाकार म्हणून नम्रता तुला कशी वाटली आणि तिच्यासोबतचा कामाचा अनुभव, कारण की भूमिकाही वेगवेगळ्या होत्या, जॉनर वेगवेगळे होते आणि एकत्र काम करायचा अनुभव. एक तर नम्रताची मी अनेक वर्ष फॅन आहे, अत्यंत गुणी आणि चांगली अभिनेत्री, आणि तिला फक्त तिच्या आत्ताच्या गाजलेल्या हास्यचित्राच्या कॅरेक्टर्समुळे कोणी विनोदी म्हणून लिमिट करू नये, तिचा ग्राफ खूप मोठा आहे, अत्यंत उत्तम काम करते, जितकी चांगली ॲक्टर आहे तितकीच उत्तम को ॲक्टर आहे आणि तितकीच छान माणूस आहे, त्याने विचार करणं, म्हणूनच मी तिच्यासाठी सिनेमा बघायची थांबली आहे, म्हणजे आमचं किती बॉन्डिंग झालं असेल की मला खरंच तिच्या बरोबर बघायचं आहे. म्हणजे तिने जेव्हा सिनेमा पहिल्यांदा बघितला कास्ट अँड क्रूच्या स्क्रीनिंगला, तेव्हा तिने शेजारची एक सीट रिकामी ठेवली होती आणि तिने मला फोन केला ताई आत्ता सिनेमा सुरू झाला आहे, तेव्हा मी सकाळी उठलो त्यांना मग काय सांगते सिनेमा सुरू झालाय तुझी सीट ठेवली बाजूला, मला रडू येते, म्हटलं मलाही खूप रडू येत आहे, तर इतकं इमोशनल इमोशनल आणि छान बॉन्डिंग. आणि जेव्हा सहकलाकार खूप छान असतो तेव्हा तुम्हालाही तो चॅलेंजेस देत राहतो सतत सातत्याने, तसं नम्रताच्या कामामुळे मलाही खूप चॅलेंजिंग गोष्टी करायला मिळाल्या, मी कधी आयुष्यात न केलेली एक्सपेरिमेंट्स करून बघितली, खूप मजा आली. जेव्हा टीम तुम्हाला छान आणि टॅलेंटेड मिळते तेव्हा तुम्ही माणूस म्हणून कलाकार म्हणून एक संपृक्त होता आणि काहीतरी नवीन शिकून तुमच्यातलं काहीतरी नवीन रूप बघून तुम्ही बाहेर पडता, तसं या सिनेमाचं माझ्या बाबतीत झालंय. अगदी. पण आता सगळ्यांनाच माहिती आहे की सगळेच तुला प्रमोशन दरम्यान मिस करत होते, आम्ही तुला मिस केलं सगळीकडे, म्हणजे तुझी कमतरता आम्हाला जाणवत होती, दरम्यान तू अमेरिकेत होतीस, अमेरिकेत काही अनुभव आले का किंवा तिथे लोकांनी काही मूवी बघून किंवा ट्रेलर बघून असं काही अमेरिकेतल्या लोकांकडनं तुला काही अभिप्राय मिळाले का? आता रिलीज होणार आहे सिनेमा. ओके. आणि त्याचे आता मला सॅन होजेतल्या एका मित्राचा मेसेज आलाय की इन ऍडव्हान्स 6 शोज बुक झाले आहेत. क्या बात आहे. एका सेंटरचा एवढा रिपोर्ट आलाय, बाकीच्या रिपोर्ट्स येतील, पण तिकडे उत्सुकता खूप होती कारण बेसिक प्रमोशन इतकं छान सुरू झालं होतं. एक तर पहिलं आमचं गाणं ज्यात आम्ही नाचलोय दोघी जणी, आमची सगळी टीम नाचली, अख्खी कास्ट, म्हणजे सुकन्याताई, सुप्रिया, सारंग, मायरा, मधू, शर्मिष्ठा सगळे नाचले आहेत, तर ते गाणं खूप आवडलं होतं लोकांना, मुळात आमच्या तन्मय भिडेनी म्युझिक
दिग्दर्शन संगीत दिग्दर्शन केलेलं. तर त्या गाण्यामुळे एक तर उत्सुकता होती, त्यामुळे तिकडेही मी बऱ्याच आमच्या तिकडच्या मित्रमैत्रिणींबरोबर रील्स केली वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. टाइम स्क्वेअर आम्ही बघत होतो ते सगळं, खूप छान वाटत होतं. सिएटलला केलं, कुठे सॅन होजेला केलं, टाइम स्क्वेअरला, न्यूयॉर्कला केलं, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि नंतर नंतर तर असं व्हायला लागलं की चार चौघीचा प्रयोग संपला, जेही प्रयोग उत्तम झाले की खाल्लं मागणी यायची की आम्हाला तुमच्या बरोबर नाच ग घुमाच्या गाण्यावर नाचायचंय, प्लीज ते लावा. तर मला असं वाटतं की अरे इथपर्यंत पोहोचला ऑलरेडी सिनेमा म्हणजे. तर ही प्रमोशनची जादू, आणि मला वाटतं ऑनलाईन गोष्टींमुळे आपण इतके एकमेकांच्या जवळ पोहोचलो आहोत, तर त्यामुळे ही मंडळींपर्यंत सिनेमा पोहोचला होता आणि तिकडे खूप उत्सुकता होती. पण सिनेमामध्ये गाणं आहे, म्हणजे साधारणतः आपण बडबड गीत ऐकलंय, पण तुमच्याकडे गडबड गीत आहे आणि ते गडबड गीत तूही गायलंयस. आणि या गडबड गीताचा अनुभव कसा होता, गाण्याचा अनुभव कसा होता, आणि दोन ओळी आमच्यासाठी. नाही नाही, ओळी काही नाही. गडबड गीत जे आहे ते म्हणतोस ते वेगळं. ते ज्यात नम्रताचा एक ग्रुप आणि माझा एक ग्रुप आम्ही ऑफिसमधली मंडळी नाचलो, पण आमच्या गाण्याचं नाव काहीतरी वेगळं आहे मला वाटतं. भातुकली का काहीतरी बघू आहे त्याचं नाव मला आठवत, भातुकली गीत आहे बहुतेक ते. आणि ते बडबड गीतासारखं आहे ऍक्च्युली, म्हणजे तो खर तर संवादच आहे, म्हणूनच तो परेशने हट्टानी नटांकडनं गाऊन घेतलाय. आणि गाणं नाही म्हणणार मी त्याला, पण बडबड गीत, बडबड गीत आहे ते. आणि मजा केली आम्ही, टाइमपास केला, कारण हे बघ मी काय सिंगर नाही, माझं काय करिअर अवलंबून नाही त्यावर. मी परेशला म्हणलं तुझी रिस्क, तन्मयला म्हणलं तुझी रिस्क, तुम्ही बघा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, नाही तर काढून टाका गाणं, मला काही फरक नाही पडणार. पण परेश म्हणत नाही नाही मला ते संवादासारखंच हवं आहे आणि ते तू सारंग आणि मायरानीच गायलं पाहिजे. तर आम्ही गायलोय, आम्ही तर काय आहोतच तयार उड्या मारायला. ठेवलंय ते दिसलंय, आणि ते थोडस जुन्या आमच्या कॉलेजच्या एकांकिका नाटक ह्याच्या ज्या एक्सपेरिमेंटल गोष्टी असायच्या तसा तो अनुभव आला, किंवा असं पथनाट्यात वगैरे असं तसं थोडासा त्याचा फील होता आणि इनॅक्टमेंट पण तशी होती. आणि ते करताना आम्हाला मजा आली, म्हणजे छान. राहुल ठोंबरे आमचा जो कोरिओग्राफर आहे, त्यांनी ते कोरिओग्राफ करताना पण तितकीच गमती गमतीशीर काही काही गोष्टी केल्या आहेत त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की कदाचित म्हणजे जोगवामध्ये आम्ही तुला नाचताना बघितलं होतं, आणि जोगवानंतर कदाचित तू इतकी आत्ताच नाचली असशील, म्हणजे नाच ग घुमाच्या निमित्ताने. हो कदाचित, बहुतेक मध्ये मध्ये कधी कधी काहीतरी. हा, आणि पण हा नाचण्याचा अनुभव कसा होता, आणि अजूनही तुम्हाला नाचावं लागतंय म्हणजे. ते प्रमोशनल गाण्याचा मस्त होता, त्याच्यात मी एक पायाची गंमत करून घेतली, मला इंजुरी झाली गुडघ्याला, गुडघ्याला लिगमेंट इंजुरी झाली आणि काही थोडस डॅमेज झालं वगैरे वगैरे. ते मी पुढे बरेच दिवस काही प्रयोग मी लंगडत केले सुरुवातीला, मग अमेरिकेला गेले तर थोडस निस्तरत आहे, पण अजून काही मोमेंट्स माझे रिस्ट्रिक्टेड आहेत, पण तरी आता बरीच बरी आहे. पण म्हणजे एकूण एक्सपिरियन्स म्हणून, रिहर्सल्स म्हणून आम्हाला खूप मजा आली. राहुलची टीम पण खूप छान आहे, त्याचे दोन असिस्टंट्स जे आम्हाला नाच शिकवायचे ते, आणि नम्रता. आम्ही सगळे एकमेकांना होणार होणार, सुकन्या ते स्वतः खूप चांगली डान्सर आहे, त्यामुळे ती आम्हाला सगळ्यांना काही नाही छान होत आहे होणार आहे असं सगळ्यांना एक सपोर्ट करायची. त्यामुळे मजा केली आम्ही, दंगा मस्ती. त्याचे रिहर्सल्सचे पण काही व्हिडिओ बघितले तर कळेल की मजा खूप चालली आहे. आणि ओव्हरऑल सिनेमाचंच म्हणजे परेशचंच मला वाटतं एक तत्व आहे की कळायच्या आत मजे मजेत सिनेमाचं शूटिंग संपून सिनेमा रिलीज केला त्यांनी. म्हणजे आम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये शूट करत होतो, फेबमध्ये मला वाटतं, आणि 15 फेब्रुवारी का 16 फेब्रुवारीला मला वाटतं शेवटचं शूटिंगचे दिवस होते का काही गडगड, हा बरोबर. आणि 1 मेला रिलीज झाला शॉर्ट वेळामध्ये, कमी वेळात कम्प्लीट झालं. त्यामुळे असं एक झाला सिनेमा असं करत तो संपला, रिलीज झाला, मी अमेरिकेतनं परत येईपर्यंत लोकप्रिय झाला, तो हिट झाला, आणि आता मी पोस्ट रिलीज त्याचं प्रमोशन करते, तर मला सगळं अद्भुत वाटते की केवढी फास्ट प्रोसेस, पण मजा आली. वेगळी जर्नी आहे ही. पण या चित्रपटाच्या बाबतीत बघायला गेलं तर आपल्याकडे बेसिकली असं एक थट्टेनं म्हटलं जातं की दोन बायका एकत्र आल्या की काहीतरी वेगळाच राडा होतो, पण तुमच्या सिनेमात तर इतक्या बायका, म्हणजे आणि सगळ्या कसदार अभिनेत्री, सुकन्याताई असेल, सुप्रियाताई असेल, आणि तू असेल, नम्रता असेल, या सगळ्या बायकांसोबत काम करून तुला कसं वाटलं, काय धमाल होती सेटवर, काय मजा यायची, किंवा काही किस्से घडले का की जे तुला नाच ग घुमाची जर्नी कायम लक्षात ठेवायला भाग पाडली? काय आहे की या सगळ्या म्हणजे त्यातलं स्त्री किंवा पुरुष हे बाजूला ठेवलं तरी अत्यंत टॅलेंटेड माणसं आहेत, त्यामुळे सगळ्यात चांगली मजा हीच होती की आपण काम करत असताना समोरचा ऍक्टर
ला आपण खात्रीने विचारायचो की परेशनी ओके म्हणले पण तुला जवळनं ओके वाटतो का हा सीन. इतके खात्रीदायक ॲक्टर्स एकमेकांच्या समोर होते त्यामुळे ती वेगळी वेगळ्या अर्थाने मजा होती की भरून म्हणजे टॅलेंटनी भरलेला सेट होता की आपण जर काम करत नसतो तर दुसऱ्याचा सीन बघतानाही मजा यायची की सुप्रिया आणि सुकन्याताईची गमतीशीर काहीतरी संवाद चालू आहे चालू असताना आम्ही बघत होतो की कसे हे करताय किंवा मायरा आमची काय तिचं टायमिंग आहे मग इतकी लहान आहे ती वयानी पण ती इतकी छान प्रोफेशनल आहे टेक्निकली इतकी स्ट्रॉंग आहे तिचं ह्युमर मे विनोदाचं टायमिंग इतकं चांगलं आहे तर ते सगळंच बघत असताना सेटवर नुसतं सेटचं फुटेज जरी बघितलं तरी लक्षात येतं की सातत्याने लोक एक हसतायत थोड्या थोड्या वेळाने एक मोठा लाफ्टर येतोय तो ऑफ स्क्रीन असेल ऑन स्क्रीन असेल आमचे निर्माते सगळेच आहेत म्हणजे स्वप्नील माझा लाडका मधुगंधा शर्मिष्ठा तृप्ती तेजस परेश हे सगळे लोक अत्यंत म्हणजे इन्व्हॉल्वमेंट त्यांची खास होती सगळ्यांची जी आत्तापर्यंत आणि प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या पण वाटून घेतल्या होत्या त्यामुळे किस्से तर रोज घडत होते म्हणजे की तुला मी एक आठवायचं आहे का तर पण मला असं आठवतं की त्यामुळे दुसरं जे गडबडगीत म्हणाल असं ना तर ते आमचं जे कडवं होतं ऑफिसमधलं ते वन शॉट करायचं ठरलं आणि ठरलं म्हणजे त्या दिवशी आम्हाला कळलं की आत्ता जे आपण गाणं शूट करणार ते वन शॉट आहे आणि आम्ही सगळे धन्यवाद डान्सर्स मी काय मधुगंधा काय शर्मिष्ठा आणि आशा ज्ञाते त्यातल्या मला वाटतं डान्सर्स आहेत पण राया मी वगैरे म्हणजे धावपळ त्यात मला लिपसिंक होतं त्या गाण्याचं आणि अक्षरशः ते भरभर 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 वेगवेगळे शब्द हा काटा तो काटा लहान मोठा काटा ग असं सगळं आणि त्या ऑफिसमध्ये मी त्या टेबलवर चढते वर उभी राहते तर ते करून घेताना जी काय आमची धावपळ आणि जे काय टेन्शन आणि मी गाणं लावा गाणं गाणं सारखं गाणं लावा चालू राहू दे चालू राहू दे प्रत्येकाला आपलं प्रेशर की मी माझ्या मोमेंट्स माझ्या ॲक्शनला माझ्या याला कारण ह्याची एंट्री तो जाणार ह्याची एक्झिट कॅमेरा स्वतः बरं ॲक्च्युअल लोकेशन ॲक्च्युअल बँकेत आम्ही शूट करत होतो त्यामुळे कॅमेरा डिपार्टमेंटचंही कौतुक कारण त्यांना ती रिक्वायरमेंट आधी नव्हती मिळाली तर ते त्या मोठ्या डॉलीवर ते ऑपरेट करत होते जे युजली माणसांनी करतात हँड केलं असतं पण तसं नव्हतं त्यामुळे सगळ्यांचा कस लागला होता आणि ते मी कधीच नाही विसरू शकणार की ग्रुपची एनर्जी काय असते की नाही नाही होणार होणार या ह्याच्यात तो आम्ही मला वाटतं तिसरा का दुसरा टेक ओके झाला त्या बात पण रिहर्सल्स खूप केल्या त्या आणि आम्हाला एक लंच नंतरचा तो वेळ होता आणि संध्याकाळच्या कारण ते लोकेशनचा शेवटचा दिवस होता ते सगळं सिनेमाचं असतं तसंच होतं की आता आज लोकेशन द्यायचंय मिळणार नाही उद्यापासून आज संपलं पाहिजे आणि तो दुसरा तिसरा टेक ओके झाला आणि मजा धमाल आली होती. पण या चित्रपटाच्या बाबतीत एक खास बात म्हणजे तुझा मित्र निर्माता झालाय अगदी तुझा लाडका मित्र तर मित्राला निर्मात्याच्या भूमिकेत बघताना तुझी भावना काय होती. मला अत्यंत अभिमान वाटत होता आणि एरवी सेटवर असे आम्ही को ॲक्टर्स म्हणून ॲक्टरला बऱ्यापैकी सेटवर रिकामा वेळ मिळतो आपलं काम झालं की शांत बसायचं असतं त्यामुळे आम्ही एरवी मित्र म्हणून दंगा करणारे तो पूर्ण वेळ उभा मधू आणि तो पूर्ण वेळ काहीतरी चर्चा इव्हन मी अगदी मी मला जेव्हा अमेरिकेला निघायचं होतं तेव्हा माझी आधी प्रमोशनची खूप तयारी करून घेतली गेली की नंतर रिलीजपर्यंत माझे व्हिडिओज काहीतरी माझा प्रेझेन्स राहावा तर त्याचं सगळ्याचं प्लॅनिंग कारण हे सगळं प्लॅनिंग करत असताना मी त्याला जवळलं बघितलं व्यवहार अत्यंत क्लीन म्हणजे मित्र म्हणून गृहीत धरणं ते नाही पहिल्या मीटिंगला पहिल्या दिवशी जशा सिनेमाच्या तारखा माझ्या घेतल्या गेल्या तशा प्रमोशनचा दिवस लॉक केला होता की हे या 1 तारखेला रिलीज असेल मला याच्या आधीपर्यंत या महिनाभर रिलीजच्या तारखा असतील तेव्हा तुझं कसं असेल हे इतकं छान प्लॅनिंग म्हणजे इतकी वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमधनं म्हणजे नट म्हणून त्यांनी जास्त या क्षेत्रात काम केलं तर तो सगळा अनुभव निर्माता म्हणून त्यांनी वापरला आणि फार चांगल्या पद्धतीने वापरला आणि ते बघत असताना मला अभिमान वाटला की माझा मित्र खूप चांगला निर्माता झाला किंवा मधू माझी मैत्रीण लेखिका दिग्दर्शिका होतीच आत्तापर्यंत तिने कोलॅबरेशनमध्ये काम केलं होतं निर्माते म्हणून आत्ता इंडिपेंडंटली म्हणजे तिच्या मित्रांबरोबर ती उभी राहिली आणि रिलीजपर्यंत ते सगळं तिने तो अगदी जबाबदारी पार पाडली ही खूप मोठी गोष्ट वाटते मला की सोपं नाही हे असं शिवधनुष्य पेळणं आणि आता तो सिनेमा चालायला लागल्यानंतर काही कमी प्रॉब्लेम्स नाही आहेत ना पायरसीचे प्रॉब्लेम रोज उठून नवीन प्रॉब्लेम त्या कोर ग्रुपमध्ये आम्हाला सगळ्यांना इन केल्यामुळे आम्हाला माहिती आहे की काय प्रकारचे प्रॉब्लेम्स ते रोज फेस करतायत आणि तरीही जेव्हा ते प्रमोशनला आमच्या समोर उभे राहतात तेव्हा ते अत्यंत वेगळ्या
माइंडसेटनी उभे राहतात तर ते मला कौतुक वाटतं की त्यांच्या 5-6 जणांच्या जेव्हा मीटिंग होत असतील तेव्हा ते वेगळे असतील, पण इथे जो एक शांत कामनेस लागतो तोही त्यांनी ठेवलाय आणि मला फार कौतुक वाटतं या माझ्या सगळ्या मित्रांचं, शर्मिष्ठ असेल तेजस त्रुक्की सगळ्यांचंच. खरंय. पण मला आता एक प्रश्न थोडा वेगळा विचारायचा, म्हणजे मागे आपली टीम आली होती त्यांनाही विचारला होता की प्रत्येक घरात आता एक आशाताई आहेत आणि जेव्हा आपण बिझी होतो तेव्हा आपल्या आशाताईंवरचा भार वाढतो, त्यांना आपण काही सल्ले देतो किंवा कधी कधी त्या आपल्याला सल्ले देत असतात, तर तुझा आशाताईंचा अनुभव कसा आहे? आता माझ्याकडे कसं आहे की माझ्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे सपोर्ट सिस्टम्स आहेत, पण आमची जी तृप्ती आणि दीपा ज्या पुण्याला आहेत, ज्या आईबाबांबरोबर असतात आणि आईबाबा इकडे असतात तेव्हा मग त्या त्यांना तिकडे घर बघतात, झाडं बिडं सगळं, तर त्यांचा खरंच सपोर्ट आहे की नुसता एक फोन जरी आईबाबांना माहीत नसतो अशा वेळेसही आम्ही एकमेकींना फोन करतो की तृप्ती ओके चाल देण्याचं सगळं होत आहे, काही काळजी करू नका, ओके. म्हणजे इतकं आमच्या घरात दीपा आणि तृप्तीचं हे आहे की माझी जी मांजर आहे झेंडू लाडकी तीही एक ती आल्या आल्या अर्धा तास तिच्याशी खेळते, मी सगळं टाइम टेबल आहे की तिने काय काय करायचं सगळं. किंवा दिवाळीत जर आम्ही घरी जाणार नसेल तर वरचे कंदील आईबाबांना लावून देणे, डेकोरेशन करणे, माझे वाढदिवस असतील तर केक आणणे, हे सगळं अत्यंत प्रेमाने कौतुकाने. आणि हेच नाही, आमच्याकडे खरं तर जुनी परंपरा आहे कारण आई आणि बाबा दोघंही वर्किंग असल्यामुळे आमच्या आम्ही चिंचवडला राहायचो आधी तिकडे, आमच्याकडे पूर्वी खूप छान एक मावशी काम करायच्या, खूप मदत, म्हणजे मदत म्हणजे ते मग घरच्यासारखं होतं. आणि ह्या काही सांगायच्या किंवा शेअर करायच्या गोष्टी नसतात, पण ती त्या सगळी मंडळी घरी जा एकमेकांचं जाईपर्यंत ते सगळं असतं आणि अजूनही जुनी मंडळी टचमध्ये आहेत, त्यावरनंच कळतं की आईचं त्यांचं बॉन्डिंग काय असेल किंवा त्यांनी काय शेअर केलं असेल तो बॉन्ड, त्यामुळे छान वाटतं. अगदी. पण आता वाढदिवसाचा मुद्दा तू काढलास, मला आवर्जून विचारायचं आहे की वाढदिवसादिवशी असं कुठलं सरप्राईज आहे की जे आजही तुझ्या लक्षात राहिलेलं आहे, आणि म्हणजे प्रत्येक वाढदिवशी एक लक्षात असतं की अरे असं माझं सेलिब्रेशन झालं होतं किंवा हे सरप्राईज मला अजूनही आठवतं. प्रत्येक वेळ आता आज जसं तुम्ही केक कापून मला हे केलं की मला मजा वाटते, गंमत वाटते, तर एक आमचा एक फॅन क्लब आहे माझा आणि स्वप्नीलचा, राव आमचं वेगळ्या नावाचं, तर ती मंडळी दरवेळेस वेगळं काहीतरी प्लॅन करतात. एकदा त्यांनी रक्तदान शिबिर केलं होतं याच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या वेगवेगळ्या असे गोष्टी करत राहतात ते. एकदा मी मला आठवते मी कोडमंत्र नावाच्या नाटकाची रिहर्सल करत होते, तर पार्ल्यामध्ये एका हॉलमध्ये रिहर्सल चालली होती आणि आमचे सहनिर्माते होते, त्यांनी सांगितलं की तुला जरा त्या खिडकीत कोणीतरी हाक मारतंय, बघ मी खाली गेलो तर खाली सगळी गँग उभी होती केक घेऊन की आम्ही आलोय, आणि म्हणणार दुपारचे तुम्ही काय करताय, नाही तू आज रिहर्सल करतेस असं आम्हाला कळलं तर आम्ही तिकडे आलोय. एकदा माझा आवडता लेखक दिग्दर्शक मित्र गिरीश जोशी यांनी खूप वर्षांपूर्वी मला नाटकाचं एक पहिलं पान लिहून दिलं होतं, जे नाटक पुढे फायनल ड्राफ्ट नावाने फेमस झालं, जे खूप प्रयोग आम्ही केले, तर त्याचं पहिलं पान त्यांनी मला गिफ्ट केलं होतं, म्हणजे वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून. ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय असू शकतं एखाद्या नटाला, एखादी भूमिका इतकी चांगली भूमिका मिळणं वाढदिवसाच्या दिवशी, तर असे अनेक सरप्राइजेस मला खूप छान छान जे अविस्मरणीय ठरले की अरे हे काय घडलं, हा कसं झाला वाढदिवस, तर असं घडतं आणि मला मजा वाटते. पण वाढदिवस म्हटलं की आपण आवर्जून वाट बघत असतो एखाद्या फोनची, एखाद्या मेसेजची, अशी एखादी जवळची व्यक्ती असते की आपल्याला सगळ्यांचे फोन येतात पण त्या व्यक्तीची वाट आपण आवर्जून बघत असतो, अशी कुठली व्यक्ती आहे की जिची वाट तू वाढदिवसा दिवशी बघत असते? नाही, माझे जवळचे मित्रमैत्रिणींची, अर्थातच माझे सगळे मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांचे येतात, पण बरेचदा माझ्याकडनं विसरलं जातं वाढदिवस, तर तेव्हाही मला फोन करतात, हॅलो आज मला विश कर कारण वाढदिवस आहे. पण मला एक आठवते की मला वाढदिवसाच्या दिवशी गंमत सांगतात, आणि पुण्यात वाढदिवसाला बरेच आईबाबांकडे जाते मी, तर मी पुण्यात गेले होते आणि 17 तारखेला मी वॉक रोजचा तसा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण वॉकला गेले होते, तर रस्त्यात जी मंडळी हॅलो तुम्ही मुक्ता बर्वे ना, तर त्यांना मी सांगत होते की हो मी मुक्ता बर्वे आणि आज माझा वाढदिवस आहे, म्हणजे तुम्हाला नंतर वाईट नको वाटायला कारण तुम्हाला पेपरमध्ये कळणार, ऑनलाईन कळणार आणि आज माझा वाढदिवस आहे. तर मी हे घरी गेलो आई म्हटली तू काय म्हणजे असं कसं, तुम्ही म्हटलं ग त्यांना नंतर वाईट वाटेल की आज ती आम्हाला भेटली पण आम्ही तिला विश नाही केलं, तर काय हरकत आहे असं सांगायला की आज माझा असं काय, मी काय म्हणजे कोणी महान देशाला कार्य करणारी कोणी व्यक्ती नव्हे की सगळ्यांना माझा वाढदिवस पाठ असावा,
पण जे भेटत आहेत आणि जे मला ओळखत आहेत तर त्यांना सांगायला काय हरकत आहे असं कधी कधी काहीतरी गमतीशीर घडत. पण आपला वाढदिवस असला की आपली आई आपल्यासाठी काहीतरी खास करत असते, काहीतरी खास सरप्राईज असतं. तसं तुला तुझं आणि आईचं बॉन्डिंग कसं आहे आणि आईने कधी असं एखादं खास सरप्राईज केलंय का किंवा तू येणार आहेस म्हणून काही वेगळं आई करते का? मीच करते. अरे आता यावेळेसही ती वाट बघतीये माझी, कारण माझा वाढदिवस मे मध्ये असतो, त्यामुळे शाळेत असं व्हायचं की चॉकलेट्स वाटता यायची नाहीत, मग ते जूनमध्ये वाटायला लागायचे. जे आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला एक युनिफॉर्म न घालण्याची संधी मिळते ती शाळेत मिळायची नाही, त्यामुळे माझा वाढदिवस घरी छान साजरा व्हायचा. आणि आंब्याचा सीझन, त्यामुळे आमरस हा पदार्थ असायचाच, पण मला आमरसापेक्षा काहीतरी वेगळं गोड, कारण मी स्पेशल आहे यार असं, तर मला गोड खायला भयंकर आवडतं. तर एक खांडवी नावाचा, म्हणजे खांडवी म्हणजे गुजराती तिखट खांडवी नाही, रव्याची असते, नारळ बिरळ घालते, ते मला खूप आवडतं. तर ते आई आवर्जून करते किंवा गोड खाऊच आहे मी, मला बासुंदी आवडते, गुलाबजाम आवडतं. तर त्यातलं काहीतरी काहीतरी घडत असतं. आता फक्त खाण्याचं प्रमाण कमी झालंय, पण पदार्थ घडतात, त्यामुळे येणार आहेस का 17 एवढंच विचारलं जातं, बाकी मग सगळं लाड असतात. पण आता अर्थात तुला सगळे सरप्राईज देतात आणि तुझ्याकडनंही प्रेक्षकांना अपेक्षा असते की तू काहीतरी छान सरप्राईज द्यावा भूमिकाच्या माध्यमातून, भूमिकेच्या माध्यमातून. नाचगं घुमा आता आलेलाच आहे, पण पुढे काय असणार आहे प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज? आता काय सप्टेंबरमध्ये माझे 4-24 प्रयोग थांबतील, त्यानंतर खरं तर दनादन विचारणा होत आहेत नवीन कामांच्या, पण जरा विश्रांती घ्यावी असा विचार करते. म्हणजे विश्रांती म्हणजे आराम नाही करणार आहे, काहीतरी नवीन चांगलं स्क्रिप्ट शोधतीये. आणि 2 सिनेमे अर्थातच शॉर्टलिस्ट केलेले आहेत, एक सिनेमा ऑलरेडी शूट झाला आहे, त्याचं डबिंग बाकी आहे, त्यामुळे त्या 2 सिनेमांवर थोडं काम करून त्या स्क्रिप्टवर मग 17 म्हणजे अवघड आहे अनाऊन्स करणं की होईल, पण काहीतरी येईल या वर्षात चांगलं काहीतरी, म्हणजे अनाऊन्समेंट तर नक्की होईल असं मला वाटतं. पण मुक्ताची आवडती भूमिका कुठली आहे किंवा मुक्ताला म्हणजे सगळ्या एखाद्या कलाकाराला ड्रीम रोल असतो की नाही मला हे अमुक एक भूमिका करायची आहे किंवा मला एक अमुक एक बायोपिक करायचं आहे. सो सगळ्यांना असा प्रश्न आहे की मुक्ता आम्हाला कुठल्या बायोपिकमध्ये दिसणार आहे का, किंवा तुझी कुठली इच्छा आहे की मला अमुक एका व्यक्तीचा बायोपिक करायचा आहे? नाही खरं तर आता म्हणजे मला काही वर्षांपूर्वीपर्यंत वाटायचं, पण आता मी असं काही ठरवत नाही आहे. कारण माझ्या लक्षात येतं आता की मी जेवढा विचार करू शकते त्याच्यावर खूप जास्त विचार करणारे लेखक दिग्दर्शक बाहेर आहेत आणि ते माझ्याकडे विविध पद्धतीने बघतायत. ज्या वैविध्यपूर्ण भूमिका माझ्याकडे येत आहेत ना, त्यावरनं मला असं लक्षात येतं की मी विचार करण्यापेक्षा मी शांतपणे बसावं आणि लेखक दिग्दर्शकांना विचार करू द्यावं की काय बरं आपण देऊ शकतो मुक्ताला चॅलेंजिंग. जसं आता नाचगं घुमाला चॅलेंज मिळालं मला माझ्या नेहमीच्या, म्हणजे मला ललित प्रभाकरचा फोन आला परवा काल, तो नाचगं घुमा बघून आला, त्याचा एक गेस्ट अपिअरन्स त्यामुळे तो मला म्हणाला, जे मला जवळनं ओळखतात ज्यांनी माझ्यावर काम केलं, तर मला म्हणाला की मला तुला बघून इतकं छान वाटत होतं, तू रडत नव्हतीस, तुला काही प्रॉब्लेम नव्हता, तुझं कोणी हॉस्पिटलमध्ये नव्हतं, तू पोलीस नव्हतीस, तू वकील नव्हतीस, तुला प्रेशर नव्हतं, तू हुंदडत होतीस मोठ्या स्क्रीनवर, आरडाओरडा करत होतीस, आणि हे बघून मला अत्यंत बरं वाटलं. प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, तो एक ऍक्टर म्हणून त्याला समजू शकतं की मला काय होत असेल, कारण मी कदाचित काही वर्ष सातत्याने त्याच त्याच प्रकारच्या भूमिका माझ्याकडे येतात, अत्यंत इंटेन्स आणि चांगल्या इंटरेस्टिंग भूमिका माझ्याकडे येतात, त्याबद्दल मी अजिबात तक्रार करणार नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या दिग्दर्शकांना आणि लेखकांना मी थँक्यूच म्हणेन, कारण चॅलेंजिंग भूमिकाच असतात त्या, पण कदाचित पडद्यावर काहीतरी आता इंटेन्स येणार असं वाटतं आणि त्याच्या अत्यंत विरोधी काहीतरी नाचगं घुमामध्ये बघायला मिळालं. तर एक ऍक्टर मित्र जो असतो तो असंच म्हणू शकतो, त्यामुळे ललितचा फोन ऐकून आम्ही इतके हसलो होतो की खरं रे खरंय बाबा, की तो तुम्हाला काही तुझं कोणी हॉस्पिटलमध्ये नव्हतं, तू आजारी नव्हतीस, मला बघून खूप छान वाटलं तुला. तर हे असं काहीतरी, त्यामुळे मी वाट बघते की कोणीतरी नवीन चॅलेंजिंग काहीतरी दे. आता अगदी शेवटचा प्रश्न की आजचा वाढदिवस कसा वाटला आणि लोकमत फिल्मीमध्ये येऊन तुला कसं वाटलं? लोकमत फिल्मीला मी सगळ्यात मनापासून थँक्स म्हणून, एक तर माझा आवडता फ्लेवर तुम्ही आणलात केकचा, मला खूप आवडला केक, छान होता, आणि काहीही मला माहिती नसताना हे सरप्राईज मिळालं, तर मला बघायचं आता त्या व्हिडिओत मी काय कशी दिसते, मी असं वगैरे झालं असणार आहे माझं, कारण मला अपेक्षा पण नव्हती की आपण आज सेलिब्रेट करू, त्यामुळे मला छान वाटलं. इथे मी बरेचदा येते नेहमीच, अर्थात आपण पहिल्यांदा केलं का इंटरव्ह्यू? आपण दोघांनी पहिल्यांदा केलं, तर मला तुझ्यावरही गप्पा मारताना मजा आली आणि लोकमत फिल्मीचं असोसिएशन असंच चालू राहील याची खात्री आहे. तर तुम्हालाही शुभेच्छा आणि तुम्ही मला सरप्राईज दिलं त्याबद्दल थँक्यू.